संस्थेने जे चालू केलेला आहे कर्मयोगिनी पुरस्कार, इट्स ऍक्च्युली वन ऑफ अ काइंड. की तुम्ही लोकांकडून प्रतिक्रिया घेताय की त्यांचं काय मत आहे ना, की डायरेक्ट लिस्ट प्रेझेंट होते की ह्यांना आम्ही अवॉर्ड दिलेले. अशा केसेसमध्ये जेव्हा फक्त अवॉर्ड दिले जातात, मॅक्झिमम ऑडियन्सचं असतं की विकत घेतलेलेच अवॉर्ड आहेत, आम्हाला माहिती हे काही खरे नाही. जेव्हा तुम्ही व्होटिंग थ्रू घेताय, दॅट शोज यू आर शोईंग अन ऑनेस्ट एफर्ट टुवर्ड्स गिव्हिंग दी अवॉर्ड. आणि विमेनना देताय हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण विमेन डू नीड दॅट सॉर्ट ऑफ इन्स्पिरेशन टू गो ऑन अँड वर्क. सो आय विश यू ऑल दी बेस्ट, अँड आय होप ह्याच्या पुढे पण तुम्ही दरवर्षी हासाच अवॉर्ड कंटिन्यू करा. देशदूत हे नाशिकचे वर्तमानपत्र आहे. गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही देशदूतचे नियमित वाचक आहोत, आणि घराघरात आणि पानापानात देशदूत हे वाचून आम्ही मोठे झालेलो आहोत. देशदूत हे कायम लोकांच्या सोबत राहतो आणि लोकांसाठी काम करत राहतो, लोकांचे प्रश्न उचलतो आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये बरेचसे काम देशदूतच्या मार्फत झालेले आहे. आणि यंदाही देशदूतने आपलं नेहमीचं कार्य दाखवत की महिला आहेत, महिला ज्या क्षेत्रात काम करतात, प्रत्येक क्षेत्रात जे काम करणारी महिला आहे त्यांच्यासाठी कर्मयोगिनी पुरस्कार जाहीर केलेला आहे. गेल्या 8 मार्च पासून दर दिवशी कोणत्याही क्षेत्रात काम करणारी महिला ज्यांची नोंदणी यांच्याकडे केली असेल, त्यांची माहिती घेऊन, त्यांच्याबद्दलची इत्यंभूत सर्व माहिती घेऊन ते छापण्याचे आणि लोकांच्या पुढे आणण्याचे काम देशदूततर्फे होत आहे. हे खूप अभिनंदनास्पद गोष्ट आहे. महिलांचं सत्कार करणारी, सत्कार ठेवणारी एकमेव वर्तमानपत्र आम्हाला देशदूत आठवतं, आणि देशदूत बद्दल आम्हाला एक आणखी अभिमान आहे की आजच्या काळामध्ये नाशिकमधील एकमेव पेपर आमच्या हक्काचं वर्तमानपत्र म्हणजे देशदूत असं आम्हाला वाटतं. आणि प्रत्येक नाशिककरांना ते वाटावं, आणि देशदूत हा प्रत्येक घरात पोचावं, देशदूत प्रत्येक लोकांनी वाचावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि देशदूतला खूप खूप शुभेच्छा. आय वुड लाईक टू गिव्ह शुभेच्छा देतो. आणि असाच उपक्रम तुम्ही दरवर्षी आणि चांगल्या स्तरावर आणि मोठ्या स्तरावर न्यावा ही शुभकामना. थँक्यू. पारक इलेक्ट्रॉनिक्स प्रोफायलर बोलतोय. तुमचा जो आताचा जो प्रोग्राम चालू आहे देशदूतला, तो अतिशय प्रशंसनीय आहे. ज्या महिला या क्षेत्रात काम करताय यांचं वाचून त्या तेच काम करणाऱ्या दुसऱ्या महिलांना आपोआपच प्रोत्साहन मिळेल आणि अजून चांगलं काम करतील ते लोक अजून.